सुनावणी जी आहे ती 4 आठवड्यांसाठी लांबणीवरती गेलेली आहे. हे प्रकरण जितकं लांबतं तितकं तुमच्यासाठी अवघड होत आहे का? अवघड होण्याचा प्रश्न नाही आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या 5 जज बेंच जो आहे त्याच्यासमोरचं हे प्रकरण आहे. आणि यामध्ये आज सर्वोच्च न्यायालयाने काही डायरेक्टिव्स दोन्ही पक्षकारांना दिलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की दोन्ही यांनी जॉईंट तुमचं सबमिशन असेल ते करण्यासाठी सिनियर काउन्सिल्स एकत्र बसून महत्त्वाचे जे काही 4-5 मुद्दे ज्यावर तुम्हाला न्याय अपेक्षित आहे किंवा संविधानात्मक ज्या बाबी झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये रिटर्न सबमिशन्स, रिटर्न आर्ग्युमेंटसुद्धा तुम्ही त्याप्रमाणे तुमचं हे करा. न्यायालयाचा वेळ आणि ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी रिटर्न ह्याच्यामध्ये असतात त्याचा अवलोकन, त्याचा अभ्यास करून मग कोर्टालासुद्धा बसताना किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांनासुद्धा त्या गोष्टींवर एक अभ्यासपूर्ण अशा रीतीने त्याचं अवलोकन करता येतं. काही हे करत असताना मतदारांच्या वतीनं तिथंसुद्धा इंटरव्हिनर म्हणून आज असीम सरोदे ॲडव्होकेट त्यांनीसुद्धा हे मांडलं, त्यांचंही हे ग्राह्य धरण्यात आलं की आपल्यालाही आपलं इंटरव्हेन्शन आपलं ऐकलं जाईल, आपण काय म्हणता कशा रीतीने. कारण हा जो पेच आहे हा संविधानात्मक पेच आहे, भारताच्या लोकशाही समृद्ध भारताच्या लोकशाहीचा फार मोठा संविधानात्मक अशा गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये विविध अंगी विविध मुद्दे याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. त्यामुळे सखोल अभ्यास करून व्यवस्थितरित्या हे करण्याचं आम्ही म्हणालो की लवकरात लवकर याचं हे करणं गरजेचं आहे. कारण काही गोष्टी बघितल्या गेल्या तर अशा रीतीनं सुद्धा तिथं काही लोक आम्हाला बोलत होते की हे असंच का तारीख पे तारीखच असेल का, तर त्याबद्दलसुद्धा हे केलेलं असताना सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय न्यायाधीशांनी आज तशा प्रकारचं त्याचंही स्पष्टीकरण केलं की काही गोष्टी या अशा रीतीनं व्यवस्थितरित्या त्याचं हे झाल्यानंतर एक कोर्टालासुद्धा सहजता येते, त्याप्रमाणे तुम्ही बसून 4-5 महत्त्वाचे मुद्दे हे करा, त्याच्यामध्ये रिटर्न सबमिशन्स असतील, तुमचे रिटर्न आर्ग्युमेंट्स असतील आणि मग 29 नोव्हेंबरला ते म्हणाले याच्या पुढचं आपण हिअरिंग, कारण ती कंटिन्युअस हिअरिंग होईल आणि त्या हिअरिंगच्या अवशानं आम्ही परत क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या, त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण अजून लांबतंय का? असं म्हटलं जातं की BMCच्या आधी निकाल होण्याची शक्यता कमी आहे, तुम्हाला काय वाटतं? आता हे सगळं BMC आणि ज्या काही लोकल बॉडीज इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापूर्वीच याचा निकाल लागला पाहिजे असा आग्रही मागणी आमची आहेच. आम्ही त्याबद्दल हे करतो आहे कारण ज्या गोष्टी ज्या पद्धतीनं आमच्या वकिलांनी मांडलेल्या आहेत त्या सुस्पष्ट आहेत आणि त्याबद्दलची वक्तव्यसुद्धा किंवा ऑब्झर्वेशनसुद्धा मागील काही याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी म्हणून का होईना पण तशा प्रकारच्या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हे याचा निकाल लागून एक चांगल्या रीतीनं भारताची समृद्ध आणि सुदृढ अशी लोकशाही आहे हे लोकांसमोर आणि जगासमोर येण्यासाठी जेवढा लवकर निकाल लागेल तेवढं बरं होईल. आपण अवधी मागितलेला आहे का? अवधी आज आपण पाहिलं असेल तर अवधी मागण्यात प्रश्न होता. सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी हे केल्या, ज्याची रूपरेषा ठरवून सांगितली, त्यामुळे त्याचं जॉईंट कंपायलेशन करणं, जॉईंट सबमिशन्स हे करणं, रिटर्न आर्ग्युमेंट डेव्हलप करणं याच्यासाठी असलेली जी काही वकिलांची टीम आहे त्या यांना तेवढा वेळ त्या प्रकारचा लागेल असं कोर्टाचंसुद्धा हे आहे आणि ते आपल्या दोन्ही पक्षकारांच्या ह्यांनी ते मान्य केलेलं आहे. त्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे मतदारांच्या बाबतीमध्ये वोटर्स इंटरव्हेन्शन किंवा लोकांना सर्वसामान्यांना जे काही एक अपेक्षित आहे त्यासाठी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सुद्धा त्यांची बाजू मांडली आणि ती माननीय सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली, उचलून धरली आणि त्यांनासुद्धा यामध्ये आम्ही ऐकून घेऊ म्हणजे तो एक दृष्टिकोन फार महत्त्वाचा ठरेल अशा प्रकारचंही त्यांनी नमूद केलेलं. पण आपण हा मुद्दा मानला नाही की 4 आठवडे का त्याच्यापेक्षा कमी आठवडे, कारण BMCचा अगोदर हे निकाल लागणं गरजेचं आहे असं आपण म्हणताय, तर मग 4 आठवडे मुभा देणं म्हणजे की मोठा कला. तशा प्रकारचं डायरेक्टिव्ह ज्यावेळेला येतात त्यावेळेला सिनियर काउन्सिल्स होते सगळे आपण पाहिलं, त्यामुळे या संपूर्ण गोष्टी ज्या पद्धतीनं माननीय सर्वोच्च न्यायालयाला हव्या आहेत त्या करण्यासाठीचा जो एक काळ लागतो त्या ह्याचं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितलं आणि कोर्टाने स्वतःच 4 आठवडे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे केल्यानंतर ते 29 नोव्हेंबरची डेट त्यांनी हे केलेली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात तुम्ही दिल्ली हायकोर्टात गेलेले आहात, तिथे काही हालचाल आहे की नाही, जे काही प्रकार झाले त्याच्या अर्थात तिथे त्या डेव्हलपमेंट आता आपल्याला लवकरात लवकर आपण हे करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण आज घटनापीठाने वेगळे काही सर मुद्दे अधोरेखित केलेले आहेत का एकंदरीत? एकंदरीत या संपूर्ण जे काही कंपायलेशन सगळ्या ज्या काही गोष्टी आतापर्यंतचे आर्ग्युमेंट झाले, आतापर्यंतची जी काही सुनावणी झाली, ज्या ज्या पद्धतीनं बाजू मांडण्यात आल्या, आणि बहुतांशी आपण पाहिलं की बराच कमी काळ बराच कमी वेळ या सगळ्या गोष्टींमध्ये सुस्पष्टपणे येणं, हे जे माननीय सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित होतं त्याचंच आज त्यांनी ते त्यांच्या वक्तव्यामध्ये उद्धृत केलं की तुम्ही या प्रकारे सगळ्या गोष्टी आणा, चार पाच महत्त्वाचे मुद्दे आणि जी काही सब पॉईंट म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचे सब दुसरे जे मुद्दे असतील लागून असलेले तेही मुद्दे तुम्ही त्या याच्यामध्ये द्या, जेणेकरून कोर्टाला पुढची पायरी किंवा पुढची स्टेप घेणं सुकर होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.